कदाचित गाजलं असेल, लोकसत्तेने अग्रलेख लिहिला पाहिजे. 85 वर्षाची आई गेली म्हणून 65 वर्षाच्या मुलांनी आत्महत्या केली, कारण आईवर माझं प्रचंड प्रेम मान्य, पण ती कधीतरी जाणारच होती, माहिती आहे ना. ते काय झालं, स्विच ऑफच करतात. आई गेल्याचं दुःख सगळ्यांनाच असत, पण त्याला ते ऑफ नाही करतात. ते जर करता आलं तर मला वाटतं खूप सोप्या गोष्टी होत्या. बघा बरं, आठवून बघा, आपण आपली दुःख ऑफ करतो का? आपण आठवून आठवून झुरत राहतो, आठवून आठवून छोट्या छोट्या गोष्टी. कधीतरी मित्राशी झालेलं भांडण असेल, आणखीन काय अनंत गोष्टी असतात. माझा एक मित्र आहे की तो इतकं दुःख घेऊन जगतो, इतकं दुःख घेऊन जगतो की जेवणाच्या ताटावर सुद्धा, त्या घासावर सुद्धा, असं घास घेताना सुद्धा रागाने रक्तवच काय राग, कशावर राखकडतोय, चपातीवर, त्या पोळीवर राखाडायचं, तुला काय अधिकार दिला. खरं तर जेवताना फक्त जेवावंच, पण नाही, जेवताना एकीकडे टीव्ही, बायकोची कटकट, म्हणजे ज्या बायका कटकट करतात त्यांच्याविषयी बोलतो, व्हाईस वर्सा ट्रू, मी बायको जेवत असताना नवऱ्याची कटकट. खरं तर जगणं हे जेवणाशी फार संबंधित, आपण काय खातो, किती खातो, पण ते खातानाच आपण अत्यंत विचलित असतो. आणि टीव्हीवर तर अतिशय त्या एक 100 सारख्या किंवा असल्या मालिका जर चाललेल्या असतील तर जेवणातलं आपला तो जो लाळेचा श्राव गळणार आहे तर चालू राहील का? नाही राहणार, कारण आपली मती जी आहे ती त्या गतीकडे जातात आणि मग आपण नाही जेवू शकत. नाही किमान जेवताना आपल्यासाठी जो काही वेळ द्यायचा असतो ना आनंदी जगण्यात, त्यातला सगळ्यात महत्वाचा वेळ हा जेवणासाठीच आहे. अर्थात किती वेळ खावं ह्यालाही मर्यादा आहे. काही लोक 2-2 तास जेवतात हळुवारपणे. मला मनोज सांगत होता त्याचा एक मित्र, म्हणे रविवार असला की त्याचं स्पेशल जेवण असतं, सकाळपासून जे खायला सुरुवात करतो संध्याकाळपर्यंत फक्त तेवढंच खातो. तर एवढं खावं का? एखाद्याच्या खाण्याविषयी चर्चा करू नये, पण किती खावं, कारण तो आनंदी जगण्याचा संबंधित मार्ग आहे. टप्प्याटप्प्याने खावं. ऋतुजा दिवेकर नावाची एक अतिशय सुरेख लेखिका आहे, बेबोजी आहे ना, म्हणजे झिरो फिगरवाली, तिची ती डायटिशियन आहे. तिने सांगितलं की दर 2 तासांनी थोडंसं खाऊ, ओंजळीत भरत येऊ. जैन मुनींचा जो मंत्र असतो ना, माझ्या हाताच्या मुठीमध्ये जेवढं बसेल तेवढंच माझ्या पोटाचा, जठराचा आकार हा मुठीच्या आकाराचा असतो, तेवढं एकावेळी खाऊ. पण तसं कसं, बायकोने एवढ्याच्या दसऱ्याला पुरणपोळ्या केल्या, 2 चापल्याशिवाय मी गप्पच नाही बसलो. म्हणून किती खावं हे ज्याला कळतं त्याला आनंदी कसं राहावं हे पण कळतं. आपण आपल्यासाठी वेळ द्यायला शिकूया. खर तर मी अनेकांना विचारतो की तू सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करतोस? जे वर्गात गेल्यानंतर अनेक मुलांना प्रश्न विचारतो, कोणी असं सांगत नाही की मी माझ्यावर प्रेम, सगळेजण सांगतात मी माझ्या आईवर करतो. एका मुलाने मला सांगितलं होतं, सर मी ह्या बाकावर बसतो ना, ह्या बाकावर प्रचंड प्रेम करतो. वा, ह्या वयात तुला जर बाकावर प्रेम करावं असं वाटत असेल तर प्राचार्य काय करणार तुझं? पण कुणी म्हणत नाही की मी माझ्यावर प्रेम करतो. ज्याला आनंदी जगायचंय ना त्याने पहिल्यांदा काय करावं, तर स्वतःवर प्रेम करायला शिकावं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय? स्वतःच्या शरीरावर प्रेम करायला शिकावं. कुणालाही असं वाटत नाही की आपला सेल्फी वाईट येतो, आपला फोटो चांगलाच असतो आणि अगदी मजा करावी, मस्ती करावी जगताना. अगदी सेल्फी काढायचा, सेल्फी काढायला शिकावं. नवीन पिढ्या जे करतायत ना ते करावं. मी मगाशी म्हणालो लहानपण देगा देवा, ते खरं तर लहान व्हावं. आपण लहानपणी रांगताना जी मजा होती ना ती मजा परत आयुष्यात कधीच नाही. एकदा रांगून पाहू, अगदी गडावणार लोळावं. गदिमांचं एक खूप सुरेख बये दार उघड नावाचं पुस्तक आहे. बये दार उघड मध्ये गोडीदांनी खूप छान वर्णन केलं. गोडीदा म्हणतात खडकवासल्याच्या त्या परिसरात न जाताना, खडकवासला हा पुण्याजवळ एक डॅमचा परिसर आहे, धरणाचा परिसर आहे, त्या परिसरामध्ये मुलं अशी चिखलात लोळत होती आणि ती चिखलात लोळताना बघून मला इतका आनंद झाला की माझ्या डोळ्यातनं आनंद अश्रू व्हायला लागले, की मला असं वाटायला लागलं काय अरे असं मला नाही करता येत. काय सुरेख, आनंदाची परिसीमा काय? की ती जे करतायत ते आनंद मला नाही घेता येत, तो आनंद घ्यायला आपण शिकलो पाहिजे. तो छोटा आनंद, अगदी गोट्या खेळताना जो आनंद मिळायचा,
ती गोटी मारल्यानंतर जो आनंद मिळायचा तो घेता येतोय का? आपण विसरून गेलो हे सर, तो घेता येत असेल. किंवा महिला जर त्या कवड्या खेळत असतील किंवा सागर गोटे खेळत असाल पूर्वी, आता नाही खेळणं होत. आता खेळायला लागले की लोक हसतील. लोक काय म्हणतील? ह्या भीतीपोटी आनंदी जगणं संपलं. लोक काय म्हणतील? कोणी काही म्हणून काय फरक पडतोय? मला माझं जगायचं, मला माझं आयुष्य जगायचंय. आणि ते कसं जगायचं हे माझं मीच ठरवणार हे ज्याला कळतं तो अतिशय उत्तम जगतो, उत्तम आनंदी जगतो. माझी एक विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, ती जी दुःखाची गाठोडी आहे ना ती बाजूला करण्यापूर्वी काही गोष्टी पाळूया. त्यातली एक महत्वाची म्हणजे काय, खरं हे सायकॉलॉजिकल येतो. जो फिजिकली फिट असतो तो आनंदी जगतो. फिजिकली फिट म्हणजे काय, की चार जण चढून गेल्यावरही याला दम लागत नाही, धापा टाकत नाही. तुम्ही म्हणाल वय झाले आता कसला व्यायाम, थोडा तरी पिळदार्शनी नसेल कदाचित, काही गरज आहे नाही त्याची. पण किमान जगण्यासाठी जे लागतं तेवढं तरी शरीर कमवूया, तेवढा तरी शरीराला व्यायाम, म्हणजे स्वतःकडे लक्ष द्यायला शिकूया. आपण स्वतःकडचं लक्षच विचलित करून ठेवू. आपण कायम पोरं बाळ वाढवण्यात आपलं आयुष्य घालवलं, कायम आपण दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यात आयुष्य घालवलं. बघा आपणच विचार करा की आपण आपल्या दिवसभरातल्या वेळेमध्ये निंदा नालस्ती करण्यात किंवा ह्याच त्याच करण्यात किंवा कंपॅरिझन करण्यात किती वेळ घालवतो. आणि गरज असते, म्हणजे त्यांच्या घरी टीव्ही घेतला म्हणून आपल्या घरात जेव्हा चर्चा होते की आपल्याला पण टीव्ही घेतला पाहिजे, खरंच गरज आहे ना? आपली जेव्हा ऐकली तेव्हा आपण घेऊ, पण आपण वेळ जो घालवतो त्या वेळेची खरंच गरज होती का? आणि मग दुःख ओढवून घेतो. दुःख आपण ओढवतो कशाने? कंपॅरिझन. ते कंपॅरिझन थांबवता आलं तर त्याच्याऐवजी आपण आपलं शरीर साधनम ज्याला म्हणतात बल साधनम, ते बल आपल्यात जर मिळालं तर मग आपण जेवण जेवणाकडे लक्ष लागेल. जेवण चांगलं झालं की मग विचार प्रवृत्ती बदलायला सुरुवात होते. विचार प्रवृत्ती बदलण्याचे काही जे मार्ग आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा मार्ग म्हणजे प्रचंड वाचन करणं. प्रचंड वाचावं म्हणजे काय वाचावं? खूप अगदीच 12 तास वाचत बसलाय काही गरज नाही, किमान दिसा माझी काहीतरी वाचावे. मी खर तर पानभर वाचावं, मनभर चिंतन करावं आणि पानभर लिहावं. दिवसातलं काहीतरी लिहावं, किती लिहावं, काय लिहावं असा प्रश्न पडतो अनेका. खर तर आपण आपलं आयुष्य लिहून करावं. दुसऱ्याची आत्मचरित्र जरूर वाचावीत, पण आपणच आपलं आयुष्य लिहिलं तर आपलंही आयुष्य तेवढंच खडतर असतं जेवढं इतरांचं असतं. मग आपण लहानपणापासून जर आपलं आयुष्य आपल्याला आठवेल तसं जर लिहित गेलो तर आपल्याला कळायला लागतं की अरे माझा आनंद आनंदाने जगलोय मी. एका माणसाने त्याच्या आयुष्यात लिहिलं की माझं मागचं आयुष्य मागचं वर्ष अतिशय वाईट गेलं, म्हणजे माझं पित्ताशय मला काढून टाकावं लागलं, जे आयुष्यभर माझ्या बरोबर होतं ते मला काढून टाकावं लागलं, फार दुर्दैवी झालं. दुसऱ्या पानावर लिहिलं की माझी आई मागच्या महिन्यात गेली, फार वाईट झालं. तिसऱ्या पानावर लिहिलं की माझा ऍक्सिडेंट झाला, माझा पाय मोडला, अतिशय खूपच भयानक घडलं. असं त्यांनी एक 10-12 पानं लिहिली आणि वर्षभराचं त्यांनी ते लिहिलं 10-12 पानं, त्यात फक्त वाईट वाईटच लिहिलं. त्याच्या बायकोनी ते वाचलं, त्याच्या बायकोनी दुसऱ्या पानांवर तसंच ते प्रसंग सगळी 6 प्रसंग लिहिले. काय लिहिलं? की माझं पित्ताशय काढलं खूप चांगलं झालं, कारण ज्या पित्ताशयाने मला साथ दिली होती ते पित्ताशय आता निकामी झालं होतं आणि ते काढलं त्याच्यामुळे माझं आयुष्य वाढलं. दुसऱ्या पानावर लिहिलं की माझ्या आईचं वय 87 वर्ष झालं होतं आणि तिला अतिशय सुखद मरण आलं, की जी खरं तर कसलाही त्रास न देता, कोणालाही कसलाही त्रास न देता, आजारी न पडता अगदी शांतपणे तिला मरण आलं. तिसरा प्रसंग की माझा ऍक्सिडेंट झाला, नशीब फक्त पायावरच वाचलं, मी मेलो नाही, मी जगलो, किती छान झालं. असे सगळे प्रसंग तिने लिहिले आणि त्याच्या समोर दिले आणि त्याच्या लक्षात आलं की अरे आपण किती निगेटिव्ह विचार करतोय. आपण ह्यातनंच पॉझिटिव्ह विचार केला तर की प्रत्येक गोष्टीत जे घडलंय त्याचा पॉझिटिव्ह विचार करायचा आणि तो पॉझिटिव्ह विचार घेऊन जर आपण जगलो तर खूप मजा येते, मस्तीत जगता येईल. ती मस्ती, मस्ती हा शब्द आपल्या वयाला कदाचित शोभणार नाही, पण शोभला नाही तरी आपण हे सगळं केलं पाहिजे याचं कारण असेल. नाहीतर काय होतं की आपण अडकत जातो. स्वामी विवेकानंदांनी खूप छान व्याख्या सांगितलेली आहे अडकण्याची. आपण प्रत्येक प्रसंगातनं बाहेर आलं पाहिजे. खरं तर
विवेकानंद असं म्हणतात की तो भ्रमर भुंगा कमलदलामध्ये येतो बसतो. रात्रीच्या वेळी कमलदल कमल ती नलिनी पुष्प बंद होत. खर तर त्या भ्रमरामध्ये ज्या भ्रमराला लाकडं फोडण्याची आदत आहे त्या भ्रमराला हे कमळाचं अगदी नाजूक असं पाकळी फोडायला काहीच अवघड नाही. पण तो भ्रमर त्यात इतका अडकलाय इतका अडकलाय की तो त्यातनं बाहेरच येत नाही. त्याला वाटतं की आपण फक्त त्या नलिनी दलातलं सगळं जे काही मधू आहे तो तो घटाघटाने घ्यावा गोठभर घ्यावा असं त्याला वाटत राहतं आणि तो त्यातच अडकतो. सकाळी ते जेव्हा कमलदल पुन्हा उघडतं त्यावेळी तो भ्रमर त्यात नेलेला असतो. डिटॅचमेंट नावाची जी चीज आहे ती आपल्याला जमली पाहिजे. आपण अटॅच तर फार पटकन होतो पण डिटॅच होता आलं पाहिजे. त्या त्या प्रसंगातनं आपल्याला जर डिटॅच होता आलं नाही तर त्या प्रसंगाला आपण चिटकून राहतो आणि मग मरण आपल्याला जवळ यायला. म्हणून मित्र हो आपल्याला आयुष्यात आपण जेवढं अटॅच होतो तेवढं पटकन डिटॅच होता आलं पाहिजे. खरं तर एका लेखकाने खूप सुरेख व्याख्या केलेली आहे. तो काय म्हणतो की आयुष्य हे गोलंदाजासारखं असतं, आयुष्य हे फलंदाजासारखं असतं की आला बॉल तटवायचा. आपण काय करतो की 12 पोरगं नापास झालं की त्याला म्हणतो म्हणजे 98% पडले नाहीत 96.3% पडले म्हणून पुण्यातल्या एका मुलांनी आत्महत्या केल्याचं उदाहरण. 96.3 पडले काय झालं 98 ठरले होते आमचे पप्पांचे मम्मीचे आणि माझे ठरलंय 98% पण 96.3 पडले 1.7% कमी पडला म्हणून आत्महत्या केली. किती दुर्दैव. बऱ्याच 45% पडलेला अत्यंत आनंदाने नाचतो काय म्हणतो पास झालो पास झालो पास झालो आनंद मान्यवर. पण हा आपण काय करतो खर तर त्याला त्या फलंदाजाचं उदाहरण दिलं पाहिजे. आयुष्य हे त्या येणाऱ्या प्रत्येक बॉल सारखं असत, क्रिकेटच्या बॉल सारखं. काय होतं पहिला बॉल येतो बाउन्सर असतो डोक्यावर न जातो. आपण म्हणतो का बाउन्सर पडला डोक्यावर न गेला कर आत्महत्या असं म्हणतो का? नाही म्हणा. आपण काय म्हणतो थांब दुसरा बॉल येणार दुसरा बॉल सिक्सर मारायचा प्रयत्न करतो तिकडं चौका बसतो चौका बसला म्हणून आपण म्हणतो का अरे सिक्सर मारणार होता चौकाच बसला कर आत्महत्या. नाही कर. तिसरा बॉल येतो चौथा येतो पाचवा येतो सहावा येतो ओव्हर बदलते. आयुष्य तसंच आयुष्य हे या यष्ट्यांकडनं त्या यष्ट्यांकडे जाणार आहे. ही दुःखाची यष्टी असेल मला आनंदाची यष्टी मिळणारच आहे फक्त 6 बॉलचा सामोरा करायचा तेवढी एक ओव्हर मी जर पार केली तर मला पुढची ओव्हर खेळायला मिळणार. येणारा प्रत्येक बॉल आयुष्यातला मी सिक्सरच मारला पाहिजे मला प्रत्येक बॉलला यशच मिळेल हे जे आपलं ठरलंय अपयश सुद्धा पचवायला शिकलं पाहिजे. आणि मुलांना अपयश पचवायला शिकवलं नाही तर दुर्दैवाने पुढे आत्महत्यांचं प्रमाण वाढतं. म्हणून माझी विनंती आहे की आपण यश जेवढं पटकन पचवतो तेवढं अपयश पचवत नाही तेही आपण पचवायला शिकलं पाहिजे. त्यातही आनंद मानायला शिकलं पाहिजे आणि तो जर आनंद आपण मानायला शिकलो तर आपल्याला यश आणि अपयश म्हणजे जे काही असते चढ उतार तर हे जीवनाचा सहज साध्य भाग आहे आणि तो सहज भाग जो आहे तो आपण जर जगायला शिकलो तर खूप सोपं होतं. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आपल्या पाल्यांना विद्यार्थ्यांना एक प्रयोग द्या. तो प्रयोग काय की तुला आयुष्यात काय व्हायचं तू ठरव. एक कागद घ्या त्या कागदावर त्या मुलाला लिहायला सांगा की तू आज इथं उभा आहेस 20-22 वर्षाचा आहेस 16-17 जे काही वय असेल ह्या वयात तू इथे आहेस तू 100 वर्ष जगणार आहेस या 100 वर्षात इथं लिहित मी 100 वर्षी काय म्हणून मरणार लिह. मरायचं तर सगळ्यांनाच. सामान्य माणसं मरणाला सगळ्यात जास्त भीतात आणि आपलं तसंच आपण मरणाला भीतो म्हणून खरं तर एका माणसाला सांगण्यात येतं की तू 8 दिवसांनी मरणार आहेस. एक साधू महाराज त्याला सांगतात की 8 दिवसांनी मरणार आहेस. हा यांनी कधी दानधर्म केलेला नसतो कधी चांगला वागलेला नसतो बायकोशी कायम हडतूड केलेली असते पोरांना कायम मारत आलेला असतो आई बापाला नीट बघितलेलं नसतं आणि याला कळतं की आपले 8 दिवस उरले. हा अतिशय चांगलं वागायला जे काही आहे ते दानधर्म करतो बायकोशी अतिशय नीट वागायला लागतो म्हणजे ताटात जे पडले तेव्हा काय सुरेख केलंयस असं म्हणायला सुरुवात करतो आय लव्ह यू म्हणायला शिकतो. सगळं बायकोला पण भीती वाटायला लागते की ह्या वयात हा मला आय लव्ह यू म्हणतोय ह्यांनी काही लफडं बिफडं केलं असं
स्वाभाविक असतं बघा. म्हणून प्रयोग करून आत्ता ह्या वयात मी जर बायकोला SMS टाकला ना आय लव्ह यू, तर बायको म्हणेल काय उद्याचा पण मुक्काम रद्द केलाय काय घरी यायचा असं म्हणेल. तिला पण वाटायला लागेल की हे काहीतरी काम दिसतं या बाबाचं, आणि तो खूप चांगलं व्हायला लागतो. आठव्या दिवशी 5 वाजताची वेळ ठरलेली असते मरणा. हा सगळं आधी उद्वत्त्या बिद्वत्त्या लावून आता मरायचंच आहे. शांत बसतो, ध्यान धारणा करतो, चांगलं बोलूया आणि मरत त्या साधू महाराजाकडे जातो. अहो मेलूच नाही हे म्हणतात. अरे तू मरणार नव्हताच, पण 8 दिवसात काय घडलंय? त्याच्या बायका पोरांना सगळ्यांना बोलवतात की अहो तुम्ही काय जादू केली की हे इतकं चांगलं वागत होते 8 दिवस. हे जर आयुष्यभर वागले असते ना आमचं घर कुठल्या कुठे गेलं असत. ते मरण कळायला, मरणार तर आहोतच ना कधीतरी, पण मरणार तर आहोतच उरलेलं जे आहे तेवढं चांगलं जगायला काय हरकत, आनंदाने जगायला काय हरकत. आणि ते जगत त्या मुलांना सांगायचं बाबा रे 100 वर्ष तू काय म्हणा, 100 तर कोणी जगतच नाही हल्ली. 60 ऍव्हरेज वय आपल्याकडे. तिथे युरोपात बघा स्वित्झर्लंड मध्ये 98 ऍव्हरेज वय, स्वीडन मध्ये 92-93 पर्यंत माणसं मरतच नाही. आपल्याकडे तिथली एक सिस्टीम आहे स्वीडन मधली, मुद्दा म्हणून सांगतो की दवाखान्यात जर कोणाला ऍडमिट केलं तर त्याला भेटायला कुणीच जात नाही. म्हणजे मुलगा सुद्धा जात नाही बापाला भेटायला. विचारलं माझे एक मित्र आहेत, मी म्हटलं तुमचे वडील ऍडमिट आहेत तर आपण जाऊयात, तर ते म्हणाले नो नो यु आर नॉट अलाउड, इव्हन आय एम नॉट अलाउड, मला दवाखान्यात यायलाच प्रवेश नाही. का? कारण माझ्यामुळे त्याला व्हायरल इन्फेक्शन झालं तर आपण किती काही करतो. कुणी ऍडमिट केलाय म्हटलं आयसीयूत म्हटल्यावर त्या काचे असं काय कळत बरं आपल्याला, टेन्शन बाकी काही मेला बिला का काय एवढंच बघतो ना फक्त, दुसरं काय बघतो आपल्याला काहीच कळत नाही. वर आपण डॉक्टरांना टेन्शन देतो काय झालं कधी बरं होईल झालं ऑपरेशन. आता डॉक्टरांनी आपल्याला डॉक्टर सांगतात ते पॅन्क्रियाजचं ऑपरेशन झालं आपण करतो म्हणजे आपल्याला माहित सुद्धा नसतं काय असतं, पण आपण विनाकारण टेन्शन आपण घेतो आणि विनाकारण देतो. पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये प्रचंड गर्दी असते, प्रचंड. खरं तर ती सिस्टीम आपल्याकडे यायला हवी, म्हणजे खरं तर डॉक्टर असतात. आपण काय करतो बरं, फक्त सांगतो नर्सला की सलाईन संपलंय जरा बदला. ह्याच्या पलीकडे पेशंट, आपण पेशंटचे नातेवाईक म्हणून काय करतो, टेन्शन बाकी काय आहे ना. त्या मुलांना सांगायचं की जे काही जगणार आहेस ना ते जग बघा, पण किती जगणार आहेस ही लाईन सरळ कधीच असणार नाही. तुला वर वर जायचंय, ही लाईन वाकडी तिकडीच जा इथे. आज तू 20 वर्षाचा आहेस, 30 वर्षाचा असताना तू काय होशील, काय असशील, 40 वर्षाचा काय असशील, 50 वर्षी काय असशील, 60 वर्षी काय असशील, आणि मग ह्या मार्गाने जाणार आहेस तर तुझे गोल काय, ह्या गोलकडे जाणार तुझं जे मिशन आहे की तू कसा जाणार, कसा वागत जाणार, माणूस म्हणून जगणार आहेस का. ते जगणं म्हणजे आनंद. कसा जगला याला अत्यंत महत्व येत, किती जगला याला काहीच अर्थ उरत नाही. जेव्हा मरतो ना तेव्हा आपण काय म्हणतो, संजय चाकणे समजा मेला मी एवढ्या लवकर मरणार नाहीये आनंदी जगतोय म्हणून, पण मेला लोक काय म्हणतील, मी इंदापूरला राहतो पुण्यात मेलो समजा एखाद्या हॉस्पिटलमध्ये तर लोक काय म्हणतात माहितीये, बॉडी कुठपर्यंत आली बाबा, बॉडी म्हणतात संजय चाकणे कुठे आला म्हणत नाही, बघा बॉडी कुठपर्यंत आली, ऍम्ब्युलन्समध्ये आली का, नंतर सरणावर घेताना त्या तिरडीवर घेताना आणा बॉडी, उचला बॉडी, बॉडी बॉडी म्हणतात हो, नावाला काहीच किंमत राहत नाही. काही जण म्हणतात बरं झालं मेला फार ताण देत होता म्हणतात ना. मग आपण मेल्यावर किमान 4 खांदा देणारी माणसं तरी आपल्या आयुष्यात असावी, तेच आपण हाडतोड केलं. परवा आमच्या एका मित्राच्या, मित्र नाही सहकारी, त्याच्या वडिलांच्या माहितीला गेलो होतो. आम्ही मोजून 11 जण होतो. आम्ही जे 11 जण गेलो होतो ना त्यातले आम्ही 11च्या 11 प्राध्यापक होतो. ससाने सर होते माझ्याबरोबर, त्यांनी खांदा दिला. 4 खांदेकरी आमचेच सहकारी प्राध्यापक, मडकं धरायला सुद्धा बाहेरचा माणूस. त्याचा बाप मेलाय, शेजाऱ्यांना म्हटलो अहो पाणी गरम करून द्यायचंय तर जरा हे द्या, ते म्हणले अजिबात नाही ते म्हातारं फार त्रास द्यायचं
आम्ही अजिबात पाणी सुद्धा देणार नाही. आम्हाला काय करावं कळे ना. दीड आम्ही जाऊन दीड तास झालाय, कोणी काही हालचालच करे ना. आम्हीच तो सहकारी मित्र प्राध्यापक आहे, लाज वाटते मला सांगताना, पण आहे तो. त्याची बायको रडत सुद्धा नव्हती बापल्याला म्हणून, नुसता बसला होता. मी त्याला विचारलं, अहो पुढची तयारी करायची का? सर कुणीच नाही, मी काय तयारी करू म्हटलं. इतकी वाईट असत, चार माणसं आयुष्यात जमवता आली नाही, बेटा म्हाताऱ्याला नाही आणि या पोरा नाही. मग आपल्या आयुष्यात असे प्रसंग येऊ नयेत म्हणून आपण किमान चांगलं वागलं पाहिजे. त्या मुलांना सांगा चांगलं वागणं काय असत. म्हणजे एका दरोडेखोराला शिक्षा होती, त्याला फाशीची शिक्षा सुनावली जाते आणि त्याला सांगितलं जातं की तुला फाशीची शिक्षा होणार आहे, तुझी शेवटची इच्छा सांग. तो म्हणतो, काही नाही, मला माझ्या आईच्या मुस्काडीत मारायची. सगळे जज पासून सगळं कोर्ट हादरून जात, हे काय आईच्या मुस्काडीत मारायची. तो म्हटला, हो मी चौथीत असताना वर्गातनं एका मुलाची पेन्सिल चोरून आणली होती आणि आई म्हटली, वा मस्त केलंस. ते जर आईने मला मुस्काडीत मारली असती तर मी आज दरोडेखोर झालो नसतो. काय सुरेल प्रसंग आहे की आपण आपल्या पालकांवर काय संस्कार करतो त्याच्यातनं ते आनंद जगणार असत. लोक खूप नावं ठेवतात प्रत्येक गोष्ट चांगलं करायला गेलं, कुठल्याच गोष्टीला लोक चांगलं म्हणत नाही. लोकांचं एक्सेल म्हणजे एखादा नवीन प्रयोग करायला गेलं ना की काय असतं माहितीये, लोक नावं ठेवतात. हा 100% प्रयोग फसणार. त्यात यश मिळायला लागलं की माणसं जराजवळ येतात, अरे वा बरं दिसतंय काहीतरी. काही दिवसांनी ती लोक कुंपणावरची लोक त्या कामामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात आणि थोड्या दिवसांनी म्हणतात, मीच सांगितलं होतं एका. काय घडलं, एक तर करू देत नाही आणि झालं की यशाचे बाप अनेक असतात, अपयशाचा धनी कुणीच नसतो. आणि म्हणून मुलांना हे शिकवलं गेलं पाहिजे की तू यश मिळवशील पण कदाचित ते यश कुणीतरी ओरबाडून देईल, पण तू खचून जाऊ नकोस, धीर नको सोडूस. म्हणून त्याला अपयश पचवायला शिका असं मी सांगितलं. शिकवा त्याला. आपण काय करतो, आपला संवादच बंद झाला, आपला संवाद खूपच कमी झालाय मुलांशी, आपण नाही नीट बोलू शकत. आणि मुलंही वयात आल्यामुळे आता ती आपल्याशी संवाद साधू शकत. पप्पा तुम्हाला काय कळतंय, तुम्हाला समजतच नाही, अशी भाषा सुरू झाली आहे का? आपला तो संवाद कमी पडला. आणि म्हणून तो संवाद जर मुलांशी आपण ठेवू शकलो, त्या संवादाचं नातं एक निर्माण झालं, मुलांशी खरं तर मैत्री करता आली. सगळ्या विषयांवर मुलांशी मैत्री करा. सगळ्या विषयांवर म्हणतोय, तुम्ही वाईज मुलं पाहत मला काय म्हणायचं. मुलं बाहेर का जातात, मुलं बाहेर का पळून पळतात, कारण आमची घरातली ती जी आनंदाची भाषा आहे ती संपली आहे. पूर्वी आजची गोष्ट सांगायची, आज कोण सांगायला. तो जो संवाद होता तो मरून गेला, संपलाय. आपलं संवादाचं नातं काय उरलंय, काय भाजी किती आहे, काय स्वयंपाक आहे, चला तुम्ही जेवला का, मला वाढ, ओके संपलं, झोपा. ही भाषा. तुम्ही म्हणाल मी माझे संवाद सांगतोय घरचे, खरं. मग आम्हाला संवाद साधता येईल का, आम्हाला बोलता येईल का? खरं तर मुलांशी बोलणं दूर, आपण आपल्याशी संवाद साधायला सुरुवात करू. आपल्याशी आपुलाची वाद आपणाशी, तुकाराम बुवांचा एक खूप सुरेख आवड. तो वाद आहे ना, तो संवादात निर्माण करायचा. तो वाद आणि संवाद मीच माझ्याशी करायला घेतला की मी आज दिवसभरात काय चुकलो. दिवसभरात मी केलेल्या चुका जमलं तर लिहून काढ आणि मग त्या चुका गलती करो, गलतिया करो, हर वक्त करो, हमेशा करो, लेकिन एक गलती दुबारा करणे की कोशिश भी ना करो. खूप सुरेख शायरांनी सांगितलं. ती चूक पुन्हा पुन्हा जर आपण करत असू तर मग आपण चुकांपासून काय शिकलो. खर तर अनुभवांपासून, इतरांच्या अनुभवांपासून बोध घ्यावा आणि आपल्या अनुभवांपासून एक नवीन मार्ग शोधावा. खर तर प्रत्येक अपयशानंतर मला हे कळतं की अरे ही माझी वाट नव्हती, मला वाट बदलायला हवी. ती जर वाट मला बदलता आली तर जगणं फार सुकर होतं आणि खूप सुरेखपणे जगता येत. प्रत्येक वेळी आपण दोष देत राहतो. ते जो ब्लेमिंग ऍटिट्यूड आहे ना, ब्लेमिंग ऍटिट्यूड,
कसला की प्रत्येक वेळी दुसऱ्याला दोष द्यायचा आणि खूप गप्पा मारायच्या जोर जोरात. एक इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी मला म्हटला, सर त्या मनमोहन सिंगला काही कळतच नाही. मी म्हटलं काय सांगतोस, आता मनमोहन सिंगांनी 92 पासून आजपर्यंत ह्या राष्ट्राची इकॉनॉमिक्सची घडी उभारली. एक जण म्हणतो, सर ते मोदी कायम बाहेर असतात, काय त्यांना काही समजत नाही. हा कोणाबद्दल बोलतोय? नरेंद्र मोदी साहेबांबद्दल. ह्याला काय कळते? त्यांनी परदेशातनं एवढा पैसा गोळा करून आणलाय किंवा आणतायत किंवा जे काही करतायत त्याचं त्याला भानच नसत. काय म्हणतो? सर धोनी बदलायला हवं, धोनीला काही समजतच नाही. मी म्हटलं, तुला क्रिकेट खेळता येतं का रे बाळा? हो येतो. क्रिकेटच्या बॉलचं वजन किती असतं रे? तो म्हटला, सर आम्ही हाफ पिच खेळणार, एक टप्पा आऊट, त्या भिंतीला बॉल लागला आऊट. असलं करणारा काय म्हणतो? धोनीला कळत. काय म्हणतो? मुख्यमंत्र्यांचा निर्णय चुकला. अरे तुला बरं कळलं रे, तुझं वय काय, बोलतो किती, ब्लेमिंग ॲटिट्यूड, कायम दुसऱ्याला दोष देत राहायचं कायम. रस्त्यावर खास कळगे झाले हॅ, गडकरी साहेबांना काही समजतच नाही. आता गडकरी साहेब काय हा रस्ता बांधायला येणार का तुझा? पण ब्लेमिंग ॲटिट्यूड, कायम दुसऱ्याला दोष देत राहायचं प्रत्येक गोष्टीवर. आपणही तेच करू. एखादं अपयश आलं की आपण दोष देत आहोत, तो दोष आपण आपल्यावर घ्यायला शिकलं तर खरं तर घराचं दोषपूर्ण जे काही असतं ते सगळं आपण घेतलं पाहिजे. जे चांगलं झालं ते घरातल्या सहकार्यांनी केलं, पण जे काही चुकलं ते माझाही त्यात वाटा असतो हे जर समजायला लागलं तर आपल्याला खूप सोपं जातं. तो ब्लेमिंग ॲटिट्यूड बदलायला, दुसऱ्याला दोष देण्याची ती जी प्रवृत्ती आहे ती जर कमी झाली तर आपल्याला जगणं खूप चांगलं करता येईल. मित्र हो, आनंदी जगणं म्हणजे नुसतं हसतमुख जगणं असं नव्हे, तर प्रत्येक प्रसंगात प्रत्येक जण दुःखाने लडबडलेला असतोच. कोणाच्या आयुष्यात दुःख नसतं? इटलीमध्ये एक खूप मोठा फिलॉसॉफर होता आणि तो असं म्हणाला की मी खूप दुःखी आहे आणि म्हणून मला हसायला शिकायचं. म्हणून तो जातो आणि दुसऱ्या एका तत्ववेत्याला विचारतो की अहो मला हसायला शिकायचं. तो म्हणतो, तू एक काम कर, तो आपल्याकडे एक विदूषक आहे, खूप हसवतो लोकांना, त्याच्याकडे तो विदूषकाकडे जातो. तो हसवत असतो स्टेजवरनं, अनेक स्टेज त्यांनी गाजवलेली असतात. तो त्यांना विचारतो की अरे मी असा अत्यंत दुःखी आहे आणि तू जसा हसवतोस लोकांना तसं मलाही हसव. हा विदूषक म्हणतो, अहो मी हसवतो याचं कारण मी दुःख पेलली आहे, मी आतून खूप दुःखाने लडबडलेलो आहे, लोकांना वाटतं मी खूप हसवतो पण आत माझा दुःख मावेन असं झाले, त्यामुळे मी तुम्हाला काय हसवणार, तुम्ही तुमची दुःख बाजूला सारा आणि तुम्ही हसायला शिका. एक माणूस एका संताकडे जातो आणि साधूकडे जातो आणि त्याला विचारतो की अहो मला तंबाखूचं व्यसन सोडायचं. तो म्हणतो, एक काम करा, 8 दिवसांनी माझ्याकडे या आणि मी व्यसन सोडतो. म्हणून 8 दिवसांनी हा त्याच्याकडे जातो जो तंबाखू खाणारा असतो. तो बघतो तर ते साधू महाराज एका झाडाला धरून बसलेले असतात. हा म्हणतो, अहो महाराज काय करताय? तो म्हणतो, नाही त्या झाडाने मला धरलंय. हा म्हणतो, अहो साधू मी काय बावळट वाटतो का? तुम्ही झाडाला धरलंय आणि तुम्ही काय म्हणताय मी झाडाने मला धरलंय म्हणून? हा म्हणतो, साधू म्हणतात, अरे मग तंबाखूने तुला धरलंय का तू तंबाखूला धरलंय? तर तू सोड ना, तुला सोडायची तर मी काय तुला सांगणार. त्यामुळं एकमेकाला दुःख सांगत बसण्यापेक्षा किमान आपला चेहरा हसरा ठेवूया, आपण हसणं शिकूया, आपण हसलो की जग हसेल, प्रसन्न चेहरे ठेवूया, सकाळी उठल्यानंतर एकमेकाला अभिवादन करूया, जमेल तेवढा व्यायाम करूया. कारण व्यायाम किती करायचा, माझ्याकडे परवा एक केस घडली, वय वर्ष 18 ओळ नावाचा विद्यार्थी, सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 3 तास रोज व्यायाम करायचा. मागच्या महिन्यामध्ये तो परवाच्या दिवशी जेव्हा तो व्यायाम करून घरी आला असा धाडकन खाली कोसळला. 17-18 वय, किती व्यायाम करावा त्यालाही मर्यादा. म्हणून मी म्हटलो, सोसेल तेवढा व्यायाम करा, जमेल तेवढा व्यायाम करा, पण आनंदी मात्र दिगवर राहा. जमेल तेवढं खा, जमेल तेवढं पचवा, जमेल तेवढं लोकांना मार्गदर्शन करा.
हसवण्याचे जे काही नियम आहेत ते सगळे आपल्याला ठाऊक असतात, दुसऱ्यांनी सांगायची गरज नसते. जमेल तेवढं वाचा, जमेल तेवढं लिहा, आणि आपण तर आनंदी राहाच राहा, पण इतरांनाही आनंदी ठेवायचा प्रयत्न करा. तुम्हा सगळ्यांना आनंदी राहण्यासाठी, आयुष्यभर आनंदी राहण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुम्ही माझं आज ऐकलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो, विशेषतः सर्व संयोजकांचे आभार मानून मी माझं वक्तव्य थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.